एक इंटरेस्टिंग फॅक्ट, थ्री डी प्रिंटिंग बद्दल तुम्हाला सांगतोय. त्यावेळेस थ्री डी प्रिंटिंग मशीन मार्केटमध्ये नव्हत्या. त्यावेळेस काय होत होतं, कंपोनंट डिझाईन वाईज डिझाईन झाल्यानंतर ज्या प्रोसेसमध्ये तो मॅन्युफॅक्चर होतोय, तुमचा कास्टिंग आहे, फोर्जिंग आहे किंवा प्रेस टूल आहे, ओके, त्याची ऍक्च्युअल डाय डिझाईन केल्या जात होती. डिझाईन केल्यानंतर जर तो कंपोनंट फेल्युअर गेला, ओके, जर ऍक्च्युअल जर तो असेंबल त्या पोझिशनला झाला नसेल तर तो कंपोनंट पूर्ण तुम्ही काय करणार, ओके, त्याला रिमूव्ह करणार, परत त्याला रिडिझाईन करणार, रिडिझाईन केल्यानंतर परत त्याची डाय डिझाईन करायची. डाय डिझाईन झाल्यानंतर तो ओके असेल तर तो कंपोनंट काय होतो तुमचा फायनल होता. ही प्रोसेस रिड्यूस कोण केली, ही प्रोसेस रिड्यूस केली थ्री डी प्रिंटिंग ने. आता काय होतं, कंपोनंट डिझाईन झाला, डिझाईन केल्यानंतर ओके तो थ्री डी प्रिंटिंग केला जाते ऑलरेडी. थ्री डी प्रिंटिंग म्हणजे काय, प्रोटोटाइप बनवला जाईल. आता प्रोटोटाइप बनल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता, चेक केल्यानंतर ओके असेल तर प्रोडक्शन काय होईल तुमचं चालू होईल, अन्यथा ओके त्या प्रोडक्ट मध्ये तिथंच काय होईल तुमचं रिडिझाईन होईल किंवा डिझाईन चेंजेस होईल, म्हणजे तुम्हाला डाय डिझाईन करण्याची पार्ट येणार नाही. असेच जर काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घ्यायचे असेल तर प्राइम कॅड इन्स्टिट्यूटला फॉलो करा.